तेल तापायला घालते, थोडस फार तेलकट करायचं नाही, पावसाळ्याचं जास्ती असते. कांदा उभा ठेवून पहिल्यांदा कांदा भाजून घ्यायचा. शेवटी म्हणून दोन घेतले मोहरी, जिरे, हळद, आयुर्वेदिक त्यामुळं साई करता लागतो. कबिजन पण आयुर्वेदिक आहे. आता हे आल्याचा तुकडा आणि लसूण हे दोन्ही मी मोठं मोठं चेचून घेणार. आता थोडासा कांदा भाजायची वाट बघायची, थोडासा कलर बदलला की कोबी आणि गाजर. बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे रात्री भाकरी चपाती खायचा कंटाळायचा, तर गरम काहीतरी भाजी घालून व्हेजिटेबल राईस केला की मस्त वाटत. आता एक दोन मिनटं कोबी परतू द्यायचा, म्हणजे काय होतं कोबीचा कच्चा वास असतो तो निघून जातो. आणि मी आज ओला वाटाणा किंवा मटार किंवा वाटाणा भिजवून घालणार नाही, आवरेच आहे घालणार शेंगा. आवरेच एक करणार मराठीमध्ये वरणा, वरणाच्या शेंगा घालून करणार. आता कोबी चांगला भाजला आहे, एक वाटी तांदूळ भरणार. माझ्याकडे सध्या रशनचा तांदूळ आहे, मी वरण करणार. उलट सोसायटी तांदूळ असला की भात खान लागतो मोठा, असा चांगला व्यवस्थित करताना ते नाही राड होत नाही, व्यवस्थित भाजू द्या. कधी पण तांदूळ भाजला भाजल्यानंतर पाणी घालावं, आरोग्याच्या दृष्टीनं चांगला असतो. पण आपल्याला रोज पांढरा भात करताना ते शक्य नाही. वरणाच्या घेतले शेत कोल्हापुरी लाल तिखट एक चमचा, चवीनुसार मीठ. स्पेशल म्हणजे एक दोन वेलदोडे घालायचे, छान व्यवस्थित भाजू द्यायचं. थोडासा गरम मसाला आणायचा अंदाज सांगता येत नाही, आपल्या घरी कसा भाग लागतो त्यानुसार बऱ्याच वेळा पाणी तांदळावर पण अवलंबून असतं. आणि आपल्या घरी कसं एकेकांच्या घरी राड असायला लागतं, एक मऊ लागतं, एकेकांच्या घरी पूर्ण सुटा लागतं, त्यामुळे पाणी आपल्या अंदाजानुसार घालायचं. मी ह्या एक वाटीसाठी हे दोन पेले घातले, पावणे दोन पेले घातले. तीन विजिट झाला की भात तयार. कुकर गार झालाय, कुकर गार झालाय,
आता एक खूप गरम घेतलं कोथिंबीर खाण्यासाठी तयार आहे. रात्रीचं भाकरी वगैरे खाण्यात गरम भात खायचं. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा.